एकदा शब्द दिला की मी स्वतःचाही ऐकत नाही, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मला बाळासाहेबांनी आनंद दिघेंनी एकच शिकवण दिली, ती म्हणजे जे होणार असेल ते बोला, जे होणार नसेल ते बोलू नका. त्यामुळे मी दिलेला शब्द पाळतो आणि एकदा शब्द दिला की मी स्वतःचंही ऐकत नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. पैठण येथे आज मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली, त्यावेळी ते बोलत होते. तसेच पैसे देऊन गर्दी जमवल्याच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ही जबरदस्तीने पैसे देऊन जमवलेली गर्दी नाहीये, हे सर्व प्रेमाने आलेली माणसं आहेत, असं मुख्यमंत्री म्हणालेत. लंपीमुळे पशुधनाची हानी झाल्यास मिळणार भरपाई. लंपी चर्मरोगाच्या प्रादुर्भावाने पशूचा मृत्यू होऊन हानी झाल्यास अशा पशुधनाच्या पालकांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलाय. नुकसान भरपाईसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यासाठी 1 कोटी रुपयांची तरतूद करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले. मंत्रिमंडळाच्या याच बैठकीत पशुसंवर्धन विभागातील रिक्त पदे बाह्यस्रोताद्वारे भरण्याबाबत देखील मान्यता देण्यात आली आहे. राष्ट्रवादी पक्षात उभी फूट पडल्याच्या चर्चांना उधाण. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही महिन्यांपासून सर्व काही अलबेल नसल्याचं चित्र आहे. यात बडे नेते अजित पवार हे पक्षावर नाराज असल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनात त्यांची नाराजी जाहीररित्या दिसून आली आहे. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार हे पक्षाचे प्रमुख नेते असूनही ते रविवारी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अधिवेशनाला संबोधित न करताच निघून गेलेत. पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या समोरच ते उठून निघून गेल्याने पक्षात फूट पडल्याच्या अफवा पसरल्यात. मात्र मी नाराज नसल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलंय. माझ्या विचारधारेशी माझी कटिबद्धता, नितीन गडकरी यांनी दिल्लीत दिले स्पष्टीकरण. केंद्रीय मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना भाजपच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आल्यानंतर बऱ्याच उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच गडकरी यांना काँग्रेसमध्ये येण्याची ऑफर दिली. त्यावर आता गडकरी दिल्लीत बोलताना खुलासा केलाय की मी भारतीय जनता पक्षाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा कार्यकर्ता आहे. मी जोपर्यंत राजकारणात आहे तोपर्यंत माझा पक्ष, माझी संघटना आणि माझी विचारधारा यांच्याशी माझी कटिबद्धता आहे, असं गडकरी म्हणालेत. शांघाय सहकार्य परिषदेला जाणार पंतप्रधान मोदी. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 आणि 16 तारखेला शांघाय सहकार्य परिषदेला उपस्थित राहण्यासाठी उझबेकिस्तानला जाणार आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मोदी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेणार आहेत. शांघाय सहकार्य परिषदेची 22वी बैठक उझबेकिस्तानमधील समरकंद येथे होणार आहे. कोरोना काळातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना दिलासा. कोरोना काळात कंत्राटी वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. या कर्मचाऱ्यांना भरती प्रक्रियेत लाभ मिळावा म्हणून गुणांकन कार्यपद्धती तयार करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत. या निर्णयामुळे राज्यभरातील हजारो वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय. राम मंदिराच्या उभारणीसाठी 1800 कोटी खर्च. अयोध्येत उभारल्या जात असलेल्या राम मंदिराच्या उभारणीसाठी अंदाजे 1800 कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याचं राम मंदिराच्या उभारणीसाठी स्थापन करण्यात आलेल्या विश्वस्तांनी सांगितलंय. राम मंदिराच्या उभारणीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टची स्थापना करण्यात आली आहे. या विश्वस्त मंडळाच्या नुकत्याच झालेल्या मॅरेथॉन बैठकीमध्ये मंदिराच्या बांधकामासाठीच्या नियम आणि निकषांची निश्चिती करण्यात आली आहे. 3 राज्यात NIA छापे. राष्ट्रीय तपास संस्थेने आज 3 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे टाकलेत. गँगस्टरकडून चालवल्या जाणाऱ्या नार्को टेररिझम संबंधात हे छापे टाकण्यात आलेत. यापैकी काही जण पंजाबी पॉप गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येच्या प्रकरणातही सहभागी होते, असं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. पंजाब, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये हे छापे टाकण्यात आलेत. याशिवाय मुसेवालाच्या हत्या प्रकरणातील आरोपी असलेल्या गोल्डी ब्रार आणि जग्गू भगवनपुरिया या दोघांशी संबंधित ठिकाणांवरही छापे घालण्यात आले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. ब्रह्मास्त्रचे कलेक्शन समोर येताच कंगना भडकली. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडला ब्लॉकबस्टर चित्रपटाची प्रतीक्षा होती, त्यात ब्रह्मास्त्रने चांगली कमाई केली. मात्र अभिनेत्री कंगनाने कमाईचे हे आकडे खोटे असल्याचा आरोप निर्मात्यांवर केलाय. कंगनाने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीजवर ब्रह्मास्त्रबद्दल पोस्ट करत रिलीजच्या अवघ्या 2 दिवसात चित्रपट हिट झाल्याच्या बातमीवर प्रतिक्रिया दिली आहे. ब्रह्मास्त्रने कमाई केलेले खोटे आकडे सांगण्यात येत असल्याचं कंगनाने म्हटलंय. विजेता श्रीलंका संघ बनला मालामाल. पाकिस्तानचा पराभव करत आशिया करंडक जिंकणारा श्रीलंका संघ मालामाल बनलाय.
विजेतेपदाबद्दल श्रीलंका संघाला 1.5 लाख डॉलर्स म्हणजेच जवळपास 1.25 कोटी रुपये पुरस्कार मिळाले. या पुरस्काराबरोबरच त्यांच्या खेळाडूंनी सामनावीर, मालिकावीर तसेच अन्यही काही पुरस्कार पटकावलेत. अंतिम लढतीत श्रीलंकेने पाकिस्तानचा 23 धावांनी पराभव करत या स्पर्धेच्या इतिहासातील 6वे विजेतेपद साकारले.